नमस्कार. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे खास करून मणक्यांचे आजार, ज्याच्यामध्ये आपण मानपाठ कंबरदुखी आणि त्याला कारणीभूत असणारे स्लिप डिस्क किंवा सायटिकासारखा आजार आहे. पण ह्या व्यतिरिक्तही कधी कधी मणक्यांना टिब्युरकुलॉसिससारखा म्हणजे टीबीसारखा आजार होऊ शकतो. अपघातामुळे मणक्याला इजा होऊ शकतात किंवा इतरही विविध कारणांमुळे आपल्याला मणक्यांचे आजार या ठिकाणी झालेले दिसतात आणि त्यामुळे उद्भवणारा जो त्रास आहे त्याच्यावरती कशा रीतीने मात करायची हे जाणून घेण्यासाठी आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी. नमस्कार सर. नमस्कार. वैद्यराजांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्राला सुपरिचित आहे. आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारार्थ वाहून घेतलेल्या वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वामृत चिकित्सालयामध्ये सर्व प्रकारच्या या ठिकाणी दीर्घकालीन आजारांसाठी उपचार उपलब्ध आहेतच, पण आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांसाठी खास करून प्रशिक्षण उपलब्ध आहे. गेल्या काही वर्षांमध्ये 25,000+ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि जनसामान्यांपर्यंत आयुर्वेद पोहोचावा ह्या हेतूने सर्वसामान्य लोकांसाठी सुद्धा या ठिकाणी आयुर्वेदाचं प्रशिक्षण उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. त्यासाठी आपल्याला फोन करायचे आहेत पुढील नंबरवरती, जे आपण स्क्रीनवरती संपर्कासाठी नंबर बघत आहात. विश्वामृत चिकित्सालयाचे हेल्पलाईन नंबर आहेत, ज्याच्यावरती आपण फोन करून माहिती घेऊ शकता, अपॉइंटमेंटही घेऊ शकता. सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी या ठिकाणी उपचार उपलब्ध आहेतच, पण आजचा जो आपला जो कार्यक्रमाचा खास विषय आहे तो आहे मणक्यांचे आजार. आणि मणक्यांच्या आजारांमध्ये आपण स्लिप डिस्क, सायटिका किंवा विविध प्रकारची असणारी मानपाट कंबरदुखी ह्याच्यावरती कशा रीतीने मात करायची हे जाणून घेणार आहोत. मणक्यांच्या समस्यांबरोबर थोडंसं आपण सांधेदुखीविषयी जाणून घेणार आहोत डॉक्टरांकडनं, कारण ह्या समस्या एकमेकांशी बऱ्याच प्रमाणात निगडीत असतात. तर सर्वप्रथम पुन्हा एकदा स्वागत करूया सर कार्यक्रमात. स्वागत पुन्हा एकदा आपलं. आणि एकंदरीतच मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर म्हणून हा एक वेगळा भाग आज बघितला तो आधुनिक चिकित्सेत, ज्याच्यामध्ये जॉईंट आणि स्पाईन असं त्यांनी नाव दिलं जातं. पण आयुर्वेदामध्ये एकंदरीतच ह्या सर्व गोष्टींचा उहापोह कसा केलेला आहे, मणक्यांच्या आजारांविषयी काय सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं मला कसं आहे, पाठीचा मणका ताठ असणं किंवा परपेंडिक्युलर टू अर्थ असणं ही प्रक्रिया जी आहे ती माणसाच्या बाबतीत, काही बाबतीत माकडांच्या बाबतीत वगैरे अशी असते. परंतु मणका जो आहे तो आडवा जमिनीला पॅरलल जर असेल तर त्याचा परिणाम बुद्धीचा विकास खूप होत नाही अशा पद्धतीने प्राण्यांच्यामध्ये आपण बघत असतो. परंतु आपल्या शरीरातल्या मणक्यांची ही जी रचना लक्षात जर घेतली तर मग असं होतं की हाडं जी आहेत त्याचं महत्त्व हे संपूर्ण शरीरामध्ये धारणाचं काम करत असतं, म्हणजे अस्थिधातू हा शरीरातलं शरीराचं धारण करतो असं एकंदरीत आहे. तर हे जर आपण बघितलं तर आपला मस्तिष्क मेरुदंड त्याचा जो आहे तो खाली आपल्याला दिसतो आहे आणि मज्जारज्जूला प्रोटेक्शन करण्यासाठी म्हणून आपल्या पाठीचा मणका जो आहे त्याची रचना परमेश्वराने केलेली आहे. आणि हे जर लक्षात घेतलं तर पाठीचा कणा हा उभा असणं हे किती गरजेचं आहे हे लक्षात येईल. ऊर्ध्वमूलम अद कायम या न्यायाने कवटी किंवा आपला मेंदू जो आहे तो आपल्या शरीराचं मूळ आहे आणि आपल्या संपूर्ण शरीरातल्या शाखा ज्या आहेत त्या म्हणजे या झाडाच्या फांद्या आहेत असं म्हणता येतं. तर इथं कमरेचा हाडसुद्धा आपल्याला दिसतं आहे आणि मांडीचे हाडंही दिसत आहेत. नंतर सॅक्रल बोन जे आहे ते दिसतं, लंबोसॅक्रल रिजन जो आहे तो सुद्धा आपल्याला इथं दिसतो आहे पहा. आणि हे जर लक्षात घेतलं तर कटीराचं महत्त्व जे आहे ते आयुर्वेदाच्या हिशोबाने वातदोषाच्या हिशोबाने खूप महत्त्वाचं आहे. तर ही रचना आपल्याला जी टी व्हीवरती दिसते ती आत्ता आपण बघितली. वेगवेगळ्या अवयवांना प्रोटेक्शन देणं किंवा त्याचं धारण करून ठेवणं ही प्रक्रिया त्याच्यात होते. गुडघ्याचा भाग जो आहे पटेला या ठिकाणी 13 प्रकारच्या बर्सी असतात आणि त्यातनं तेलाच्या ज्या ग्रंथी आहेत ते या हाडांचं पोषण करत असतात. आणि म्हातारपणे हे तेल कमी पडायला लागलं की गुडघेदुखी किंवा ऑस्टिओआर्थरायटिस आणि ऑस्टिओपनिया सुरू होतो, ऑस्टिओपोरॉसिस ही सुरू होतं. तर ह्या हालचाली व्यवस्थित व्हायचं असेल तर अभ्यंगम आचर्य तिथे म्हणजे अंगाला तेल लावलं जायला पाहिजे. हा हाताच्या हिशोबाने जो संधी असतो तोसुद्धा असाच कोपराच्या हिशोबाने आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे. गुडघ्याचाही संधी जो आहे संधा आहे तो त्या हिशोबाने लक्षात घ्यायला पाहिजे. तर ह्या रचना सगळ्या लक्षात घेतल्या तर हाडाच्या ठिकाणी असलेला जो वातदोष आहे तो जेवढा तुम्ही नॉर्मल ठेवाला तर इथं आपल्याला मांडीचा मसल जे आहेत क्वाड्रिसेप्स फेमोरिस वगैरे ते दिसत आहेत आणि गुडघ्याची रचना दिसते. तर ह्या गुडघेदुखीची तक्रार जी आहे ती नंतर खूप उभारून वजनाच्यामुळं उत्पन्न होते असं लक्षात येतं आणि त्याला वाताची ट्रीटमेंट करणं किंवा तेल लावणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर हाडांची उत्पत्ती लक्षात घेणं हे खूप गरजेचं आहे. आपण हाडावरती कितीही औषध दिली तरी त्याची उत्पत्ती ही उंडूक नावाच्या मोठ्या तड्याच्या सुरुवातीच्या भागामध्ये होते जिथं ॲपेंडिक्स लागलेलं असतं. पुरी जराकाला जिथं आहे तिथंच आपल्या शरीरातली अस्थि जराकाला आहे, म्हणजे विष्ठा जिथं तयार होते तिथं हाडं तयार होतात. त्यामुळे शौचाच्या मार्गातनं तिक्त क्षीर बस्ती देणं, कडू दुधाचे बस्ती देणं आणि पोटामध्ये काही औषधं गुगुळासारखी देणं हे केलं तर पाठीच्या मणक्याशी संबंधित तक्रारी उत्तम पद्धतीने कमी करता येतात. स्लिप डिस्क आहे, सायाटिका आहे, लंबॅगो आहे, स्पॉन्डिलायटिस आहे किंवा स्पॉन्डिलिथिसिस आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बघत असताना तुम्हाला नेहमी या पकवाच्यावर किंवा मोठ्या तड्यावरची कामे करायलाच लागतं हे आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे. तर ते सोडून तुम्ही पाठीच्या मणक्याची ट्रीटमेंट नाहीच करू शकत. हे
सर्व एकमेकांना जोडलेले आहे, म्हणूनच जरूर संधिवात, गुडघेदुखी असो किंवा मानपाट कंबरदुखी असो, ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे मणक्यांचे आजार आहेत, आपण जरूर विश्वामृत उपचारांची कास धरा आणि त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती जे आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती बघत आहात. सर, विविध प्रकारचे उपक्रम केले जातात विश्वामृत उपचारांमध्ये, या ठिकाणी काही औषधही आणलेली दिसत आहेत, ताज्या वनस्पती आहेत, तर खास करून एक विशेष करून पाट बांधणीचा उपक्रम आपण मणक्यांच्या आजारांसाठी करता, आपण एक क्लिपही बघूया अनुषंगाने आणि आम्हाला सांगा की हा काय उपक्रम आहे. आपण बघूया लॅपटॉप वरती क्लिप काय सांगते. पोट वाढल्यानंतर बऱ्याच वेळा पाठीच्या मणक्याच्या तक्रारी सुरू होतात. इथं आता आपण पाठ बांधणीचं त्यामुळे प्रकरण बघतोय. ह्याच्या आधी दीप यंत्र किंवा पोटाला तांब्या लावून आपल्या न्यूमॅटिक आणि हायड्रॉलिक प्रेशर पोटातलं नीट केलं जातं. मग तिथं हा संधानी अंगणाचा लेप लावून वरती कापूस जो आहे तो लावलेला गेलेला तुम्हाला दिसून येईल पाठीच्या मणक्यावरती. आणि ह्यावेळेला पेशंट एकदम रिलॅक्स मूडमध्ये असतो. नंतर वैद्य हा लेप लावून झाल्यानंतर पाठीच्या दोन्ही बाजूला दोन फळ्या ज्या असतात लाकडाच्या किंवा प्लास्टिकच्या अशा कोणत्याही मटेरियलच्या ह्या त्या कापस वर्ण लावल्या जातात आणि फडकंही गुंडाळलं जातं. आता तुम्ही बघता येते. आणि हे वस्त्र गुंडाळलं गेल्यानंतर ही सगळी प्रक्रिया कशासाठी करायची आहे तर पोटावरती पहिला प्रयोग आहे आणि त्याच्यानंतर मग पाठीवरती लेप आहे हाडांच्यासाठीचा. आणि नंतर मग ती पाठ बांधणी हा प्रकार केला की 3 दिवस ही पाठ बांधलेली तशीच ठेवायची, आंघोळ करायची आणि स्पंजिंग तेवढं करायचं. तर जवळजवळ 80% पाठीच्या तक्रारी ह्या 3 दिवसातच कमी येतात असं लक्षात येतं. साधा उपचार म्हणजे तुम्ही विश्रांती जरी घेतली, फक्त कडक असणारची झोपून जरी तुम्ही राहिलात आणि काम केलं नाही आणि शरीर मानस विश्रांती घेतली तर तोच प्रकार जो आहे हा पाठीच्या बांधण्याच्या पद्धतीमध्ये केला जात असतो. तर पोटातलं प्रेशर नॉर्मल झालं हवेचं आणि पाण्याचं की ही प्रक्रिया चांगल्या पद्धतीने दुरुस्त होते असं लक्षात येतं. खूप पुढच्या बाजूला वाकणं, वजनं चुकीच्या पद्धतीने उचलणं, हेमिवर्टिब्रा किंवा बटरफ्लाय वर्टिब्रासारखी जन्मजात विकृती आहे ती त्याच्यामध्ये असणं, कॅल्शियमचं प्रमाण कमी असणं, चातुर्जिक किंवा एक ज्वर जो आहे त्याच्यातून ही पाठदुखी सुरू झालेली असणं, किंवा गृध्रसी वातासारखा जो प्रकार आहे तो बऱ्याच वेळा स्त्रियांच्या बाबतीत पाठीच्या मणक्यात इंजेक्शन दिलं की डोकेदुखी आणि कंबरदुखी त्यांना कायमस्वरूपी लागते. काही लोकांना मुळव्याध असतो आणि त्याचा प्रकार म्हणून कंबर किंवा पाठ दुखत असते. बऱ्याच वेळा असं होतं की अंगामध्ये बारीक ताप असतो, जीर्णज्वर असतो आणि त्याचा परिणाम असा झालेला असतो. बऱ्याच लोकांना यकृत आणि प्लीहेशी संबंधित आजार असतात आणि पाठ दुखत असते. पाठदुखीची अनंत कारणं असतात, 23 ते 24 कारणं अशी आहेत की ज्याच्यामध्ये ह्या पाठीच्या मणक्याच्या बांधण्याचा जो प्रकार आहे ना तो खूप उत्तम उपयोगी पडत असतो. सर, अग्निकर्मही बघूया आपण. बरोबर, अग्निकर्म ही अशी प्रक्रिया आहे की अग्नी हा साक्षात वाताला विरोधी आहे, त्यामुळे शूलम नास्ती विना वातात, वात वाढून जी शूल किंवा वेदना उत्पन्न होते त्यासाठी हे अग्निकर्म सोन्याच्या सनिधीत आता केलं जात आहे. ते अग्निकर्म केल्यानंतर ते गरम झालेली शलाक इथे ते लावून नंतर मग औषधसुद्धा कापसाने तिथं लावलं जात आहे. तर हे पॉईंट जे असतात ना ते आयक्युपंक्चर किंवा प्रेशरसारखे किंवा आयुर्वेदातल्या मर्मपीडनासारखे हे पॉईंट असतात. आणि ते घेतल्यानंतर तिथली स्थानिक रचना जी आहे त्याच्यामध्ये बदल जे आहे ते औषधाने होणार आहेत, पण तिथल्या वेदना नष्ट होणं हे प्रक्रिया जी आहे ती झपाट्याने ह्याच्यात होते. असंच विविध कर्मही करता येतं. तर या रुग्णाला ते केल्या लगेच 2 ते 3 मिनिटांमध्ये तो ते रिलीफ होते, चालणं त्याचा स्टान्स बदलतो आणि दुखावा एकदम कमी येतो. ह्याच्यावरून जर तुम्ही बस्ती आणि पोटातली औषध घेऊन जर ट्रीटमेंट केली तर तो रुग्ण त्यातनं कायमस्वरूपी मुक्त होत असतो. तर ही प्रक्रिया तुम्ही करायला पाहिजे. ॲक्सिडेंट झाल्यानंतर ज्या वेळेला कॉर्ड कॉम्प्रेशनचे लोक आपल्याकडे येतात अशा वेळेला या ट्रीटमेंटचा खूप चांगला उपयोग होतो. शरीरातला वात जो शमला की अस्थिधातू जो आहे त्याचं वर्धन होतं, हे साधं सूत्र वापरून आम्ही ही ट्रीटमेंट करत असतो. ओके सर, हे आपण बघितलं पाठ बांधणी आणि त्याचप्रमाणे अग्निकर्म. इकडे ताज्या वनस्पती ही आणलेले आहेत. इको मेडिसिन ही कारण एक विशेष संकल्पना आहे ज्याद्वारे आपण संधिवात, गुडघेदुखी, हा मानपाट कंबरदुखीपासून मुक्त होऊ शकता. काय सांगता येईल आम्हाला? आपल्या शरीरामध्ये रक्त जर चांगलं झालं तर संपूर्ण शरीर जर बदलत असतं आणि रक्ताचा जो भाग आहे तो प्रत्येक अवयवामध्ये ब्रह्मदेवाने वापरलेला आहे. कारण रक्त शुद्ध होण्यासाठी आपण ह्या इको मेडिसिन वापरतो. ह्याच्यात क्लोरोफिल असतं आणि ते हरिद्रव्य आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर रक्त चांगलं करतं. रक्तातलं हिमोग्लोबिन जे आहे ते ह्यांनी वाढायला लागतं मॅग्नेशियम रिप्लेस होऊन. तर ह्याच्यामध्ये उत्तम वनस्पती जी आहे त्यातली ही पहिली एक वनस्पती तुम्हाला मी दाखवतो. दशमूळ जी आयुर्वेदात सांगितलेली आहेत, बिल्वा, अग्निवंत, शोनाक, पाटला, काश्मरी, शालपर्णी, पृचनीपर्णी, गोक्षूर, कंठकार आणि भृती असे 10 मुळं सांगितलेत. त्यापैकी हे काश्मरीचं झाड आहे आणि ह्याचं मूळ हे अतिशय उत्कृष्ट वात कफ नाशक असं सांगितलेलं आहे. तर या वनस्पतीच्या पानांचा रस जर पोटामध्ये घेतला डीकेमाली आणि प्रवाळ पंचामृतासह, तर पाठीच्या मणक्यामध्ये दुखण्याचा भाग जो कमरेच्या बाजूला आहे तो उत्तम पद्धतीने कमी येतो असं लक्षात येतं. ह्याच्यानंतर बाभूळ नावाची वनस्पती तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. तर ही बाबळीची झाड इथं मी आणलेलं आहे, त्याचे काटेही तुम्हाला दिसतात. आता ह्याला शेंगा येतात
आणि त्या शेंगा ज्या असतात त्याच्यातलं बीज आहे ते अतिशय उत्कृष्ट असं पौष्टिक म्हणून सांगितलेलं आहे. ही खरं तुरट रसाची वनस्पती आहे. तर खडीसाखर आणि दुधावरती हे बीज आहे ते कुठून जर पोटामध्ये घेतलं तर हाडं अप्रतिमरित्या बळकट होतात आणि ऑस्टिओपोरोसिस हा आजार ह्यांनी खूप चांगल्या पद्धतीने कमी येतो. याबरोबर जर पिंड तेल अंगाला लावलं आणि गंध तेल पोटात घेतलं तर पाठ कंबर मान दुखणं ही प्रक्रिया 40 नंतर होऊ शकत नाही इतका हा याचा परिणाम चांगला येतो. ज्यांना हे शक्य नाही आहे त्यांनी आळीवाचे लाडू जे असतात त्याच्यामध्ये बाबळीचा डिंक खजूर वगैरे हे घालून तो तयार करावा आणि दर थंडीमध्ये 20 ग्रॅम रोज सकाळी 2 महिने घ्यावा तर त्यांना पाठीच्या मणक्याच्या संबंधी आजार होऊ शकत नाही. दुसरी एक वनस्पती इथं मला दाखवणं खूप इष्ट वाटतं आहे आणि ती ही म्हणजे शेवगा नावाची वनस्पती तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. तर शेवग्याच्या पानाचा रस हा आमवात संधिवात वात रक्त ह्याच्यामध्ये रोज 1 कप सकाळी घेतला तर ह्याचा काही त्रास नव्हता. कोठा साफ व्हायला लागतो, रक्त चांगल्या पद्धतीने सुधारायला लागतं, त्यातला आम नष्ट होतो आणि वेदना अप्रतिमरित्या कमी येतात, सांध्यांची सूज कमी येते. ह्यावेळेस जर तुम्ही आपली दालचिनी जी आहे ती उगाळून सांध्यांना लावली तर सूजसुद्धा सांध्यांची कमी यायला लागते. दालचिनी तीक्ष्ण असते त्यामुळे 2 मिनिटात तिचा लेप काढणं हे गरजेचं आहे. तर अशी ही एक वनस्पती उपयोगी आहे. अश्वगंधा नावाची वनस्पती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. संध्याकाळच्या वेळेला कोणताही गुगुळ, त्रिफळा गुगुळ किंवा कैशोर गुगुळ पोटात तुपावरती घ्यावा आणि अश्वगंधा ही वनस्पती जी आहे त्याचं मूळ त्याचं चूर्ण मिळतं. तर ते चूर्ण जे आहे ते पोटामध्ये तूप आणि साखरेवर जर घेतलं गेलं तर निराम वाताचा कोणताही वातव्याधी असा नाही आहे, मानेच्या मणक्यापासून कमरेपर्यंतचा, की जो यांनी नष्ट होत नाही. येस, आपण जाणून घेतलं विशेष प्रकारचे उपक्रमही आहेत पाठबांधणी अग्निकर्मासारखे, पण या व्यतिरिक्त इको मेडिसिनद्वारे आपण सांधेदुखी, गुडघेदुखी असो किंवा मानपाठ कंबरदुखी, स्लिपडिस, सायटिकासारखा आजार आहे, आपण यावरती मात करू शकता. आपण याविषयी चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती खास करून संधिवात गुडघेदुखी आणि त्याचप्रमाणे मानपाठ कंबरदुखी म्हणजे स्लिप डिस सायटिकावरती असणाऱ्या विशेष विश्वामृत उपचारांविषयी आणि साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्याला कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वरात आपण जाणून घेतलं कशा रीतीने खास करून स्लिप डिस सायटिकासारखा आजार आहे, त्यासाठी पाठबांधणी यासारखे उपक्रम आहेत, अग्निकर्मासारखे उपक्रम आहेत आणि ह्याच अनुषंगाने इको मेडिसिन म्हणजेच ताज्या वनस्पती रसांचा वापर कशा रीतीने करता येईल हेही आपण बघितलं. वैद्यराज आपल्याला आता सांगणार आहेत की अजून काय ह्या रीतीने वापरता येतील विविध प्रकारची औषधं या ठिकाणी सर दिसत आहेत, आम्हाला काय सांगता येईल सर? की निर्गुंडी नावाची वनस्पती आहे. तर शरीरातली कोणतीही सूज अशी नाही आहे की जी ह्या वनस्पतीने जात नाही. तर या वनस्पतीचा कल्क किंवा ठेचा तयार करायचा आणि तो गरम पाण्यामध्ये त्याची पुरचुंडी जी आहे ती बुडवून जर शेकलं गेलं तर संधिवात, आमवात, त्याच्यानंतर पाठीचा मणका दुखणं, मान दुखणं, पाठ दुखणं, कंबर दुखणं हे अप्रतिमरित्या याने कमी येत असतं. निरगुड्याचे तेल म्हणून जे आहे ते लावूनसुद्धा हाच परिणाम येतो. त्याच्यानंतर षष्टिक पिंडस्वेद किंवा पत्रपोटली स्वेद अशा प्रकारासाठीसुद्धा याचा वापर करता येतो. ही दुसरी वनस्पती जी आहे ती एरंड नावाची वनस्पती आहे आणि एरंड्याची जी मुळं आहे त्याचा जर काढा करून किंवा त्याचा दुधामध्ये क्षीरपाक तयार करून जर घेतला पोटामध्ये तर पाठ कंबर दुखणं हे तर कमी येतं, परंतु त्याच्यापेक्षा सायटिक पेन जे आहे कंबरेपासून पाय खाली दुखत जाणं आणि टास दुखणं हे अप्रतिमरित्या कमी येतं. हीच वनस्पती कावीळीसाठी सुद्धा उत्तमरित्या उपयोगी पडते. ह्या सगळ्या वनस्पतीचा वापर जो आहे तो पंचकर्मामध्ये आपण बस्ती नावाची जी कल्पना आहे त्याच्यासाठी करत असतो. बस्ती केल्यानंतर ती वाताची निम्मी वाताची पूर्ण ट्रीटमेंट आहे आणि इतर आजारांची निम्मी ट्रीटमेंट आहे असं म्हटलं जातं. तर मळ जर आपल्या शरीरातला शुद्ध झाला, विष्ठा जर शुद्ध झाली तर पकवाशातला वात उत्तम पद्धतीने तयार व्हायला लागतो आणि त्यामुळे हळद जी आहे ती चांगल्या पद्धतीने भरून यायला लागतात. तर कडूरसाचे बस्ती जे आहेत ते जवळच्या वैद्यांच्याकडनं जर तुम्ही घेतले तर कंबर दुखणं, पाठ दुखणं, मान दुखणं, संधिवात, आमवात किंवा टाचा दुखणं हे उत्तम पद्धतीने कमी येत असतं. तर वाताची ट्रीटमेंट ह्या पद्धतीने होत असते. इथं दुसरी ही वनस्पती आहे ही तुम्ही बघितली असेल, कंटकारी किंवा रिंगणी नावाची ही वनस्पती आहे. पांढरी रिंगणी जी आहे ती उटी वगैरे साईडला मिळते किंवा हिमालयाच्या प्रदेशात मिळते, निळी जी आहे ती महाराष्ट्रामध्ये भरपूर मिळते. तर ह्याचं मूळसुद्धा उत्तम वात कफनाशकाचं आहे. ज्या लोकांना खूप दिवसाचा खोकला आहे, TB झालेला आहे पाठीच्या मणक्याशी संबंधित, अशा लोकांना ज्यावेळेला आपण औषध वापरतो त्यावेळेला ह्या वनस्पतीच्या पानांचा रस पोटात दिला जातो सीतोबलादी चूर्णाच्या बरोबरीनं आणि मुळं जी आहे त्याचा काढा जो आहे तो पोटात देऊन बस्तीसाठी वापरला जात असतो. इतर काही वनस्पती असतात त्याच्यामध्ये आपण लेपाचा वापर खूप मोठ्या प्रमाणावरती करतो. तर डिंकयुक्त संधानीय गणाचा लेप जर पाठीवरती लावला गेला तर पाठीच्या मणक्याशी संबंधित तक्रारी खूप उत्तम पद्धतीने कमी येत असतात. हे सगळं करत असताना आहार कसा घ्यावा हेही महत्त्वाचं असतं. तर जेवणाच्या सुरुवातीला गोड घेणं हे गरजेचं आहे आणि सगळ्या शेवटी कडू खाणं हे गरजेचं आहे. गरम पाणी पोटामध्ये घेणं, रोजच्या रोज शेक करणं, प्राणायामासारखा भाग जो आहे तो वापरून घेणं हे खूप गरजेचं आहे.
लक्षात घ्या की ज्या वेळेला आपल्या मसलशी संबंधित वेदना असतात त्यावेळेला तुम्हाला व्यायामाने फायदा होतो, पण हाडाशी संबंधित वेदना असतील तर तुम्ही व्यायाम जास्त करून चालत नसतं. आणि हे लक्षात घेऊन तुम्ही पाण्यात चालणं, वाळूत चालणं हे प्रकार करायला पाहिजेत. एकाला गुण आला म्हणून तुम्ही करायला लागला तर तुमचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे तरुण वय आहे तर तुम्ही व्यायाम करा, आणि जर म्हातार वय असेल आणि हाडाशी संबंधित तक्रारी असतील तर तेल लावणं, विश्रांती घेणं, बस्ती करणं, प्राणायाम करणं हेच तुम्ही करायला पाहिजे. तर ह्या गोष्टी लक्षात घेतल्या तर पाठीच्या मणक्याच्या आजारातून तुमची मुक्तता होऊ शकते. येस, आपण हे जाणून घेतलं आणि अधिक ह्याविषयी आपण मार्गदर्शन घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती संधिवात, गुडघेदुखी आणि त्याचप्रमाणे मान, पाठ, कंबरदुखीवरती असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी. आपण कार्यक्रमाच्या पूर्वार्धात जाणून घेतलं की कशा रीतीने खास करून मणक्यांच्या आजारांवरती आपल्याला मात करता येईल, ज्याच्यामध्ये स्लिपडी सायटिकासारखा आजार आहे, मणक्यांचा टीबी आहे, मणक्यांना होणाऱ्या विविध प्रकारच्या दुखापती आहेत, ह्याच्यावरती आता विश्वामृत उपचारांनी मात करता येणं शक्य आहे. पण ह्या व्यतिरिक्त खास करून सांधेदुखी, गुडघेदुखीसाठी सुद्धा विशेष उपचार उपलब्ध आहेत विश्वामृत चिकित्सालयामध्ये, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पण त्यासाठी आपल्याला फोन करायचा आहे पुढील नंबरवरती, आपण स्क्रीनवरती बघत आहात, ह्या संपर्कासाठी नंबर आहेत ज्याच्यावरती आपण फोन करू शकता, माहिती घेऊ शकता आणि अपॉइंटमेंट सुद्धा घेऊ शकता. विश्वामृत चिकित्सालय पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे आणि खास करून सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी ठिकाणी उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा जरूर लाभ घ्या. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वेळ असताना सर, कार्यक्रमाच्या पूर्वार्धात मणक्यांविषयी आपण खूप जाणून घेतलं, त्याचप्रमाणे पाठबांधणी, अग्निकर्मासारखे उपक्रम आहेत, थोडंसं संधिवात, गुडघेदुखीविषयी आम्हाला सांगा आणि या ठिकाणी जलौकाचरणासारखा एक जो विशेष उपक्रम आपण करता त्याचाही वापर ह्या आजारांमध्ये होतो का? बरोबर, कसं आहे संधिवात आमवात वगैरे सगळ्या गोष्टींच्यामध्ये सांध्यांच्या ठिकाणीची रचनाच खराब होते. जर पाठीच्या मणक्याच्या ठिकाणी सुद्धा सांधे आहेतच, तर सांधे ज्या वेळेला खराब होतात त्यावेळेला आतल्या श्लेषक कफाचा सुद्धा विचार करायला लागतो, तिथल्या कार्टिलेजचा विचार करायला लागतो, तरुण असं ज्याला आम्ही म्हणतो, कंडरा आणि शिरांचाही विचार करायला लागतो, मांसाचाही विचार करायला लागतो. तर कुठं दुखतं हे जाणून एकदा घेतलं की तिथला दोष धातू मल समजतो आणि त्याच्या पद्धतीने ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा गुडघे दुखत आहेत म्हणतात त्या मागं लोकांना हाडाच्या हिशोबाने लागतात आणि मसलमधली ती विकृती असते, मसलची ताकद वाढली, वयानुसार जी कमी झाली आहे तर मग त्यांची गुडघेदुखी कमी येत असते. तर हे सगळं लक्षात घेता फक्त एक्सरे आणि MRI आम्ही निदान करत नाही, वेगवेगळ्या आजारांच्यामध्ये कटिपृष्ठशूल हे लक्षण असतं. मुळव्याध आणि कंबर दुखत असेल तर मुळव्या ट्रीट करायला लागते. पोट खराब होऊन संग्रहणी होऊन वारंवार शौचालय जायला लागत असेल तर त्याची ट्रीटमेंट केली तर कंबरदुखी, पाठदुखी कमी येते. हृदयाशी संबंधित काही आजार असताना मान दुखत असते तर हृदयाची ट्रीटमेंट आधी करायला लागत असते. तसं हे पाठीच्या मणक्याचं आणि गुडघ्यादुखीचं प्रकरण जे आहे ते त्याचं ओरिजिनल कारण समजणं हे खूप गरजेचं आहे. आता अँक्युलोसिन स्पॉन्डिलायटिस किंवा बांबू स्पाईन ज्याला म्हणतात असा आजार बऱ्याच वेळा अनुवंशिकता आढळते. तर ह्या लोकांच्या पूर्वजांना उंदीर किंवा चिचुंदरी चावलेली असते आणि त्यांना हा आजार झालेला असतो, तर त्याला विषरोगातली औषधी ती वापरायला लागतात, विषाध्यायतली. तर ह्यांचा हा आजार जो आहे तो कमी होतो, अन्यथा त्यांना पाठीला सिमेंट काँक्रीट लावल्यासारखा हा आजार उत्पन्न झालेला असतो. पॉट्स वाईनसारखा आजार जो आहे तो TB आहे आणि त्यासाठी राजयक्ष्म्यातली ट्रीटमेंट आयुर्वेदातली जी आहे ती तिथं वापरायला लागते आणि हाडं निर्माण करायला लागतात नवीन. पण काहीही असलं तरी तिथलं रक्तदोष जर काढला गेला तर वेदना झपाट्याने कमी येतात, कारण आयुर्वेदामध्ये वेदना ह्या दोनच पद्धतीने सांगितलेल्या आहेत, एक वातामुळं शुलम नास्ती विना वातात, आणि रक्त जर बिघडलं तर उत्पन्न होणारी घटना आहे. तर त्यामुळं रक्त शुद्ध करणाऱ्या गोष्टीमध्ये अग्रणी कोण आहे तर या जलौका किंवा जळवा आहेत. तर ह्या जळवा लावल्यानंतर तिथलं दूषित रक्त 5 ते 7 ml एवढ्या शोषून घेतात. प्रत्येक व्यक्तीची जळू ही वेगळी ठेवली जाते आणि 7 दिवस तिला उपाशी ठेवूनच ती पुन्हा वापरली जात असते. तर रक्त जर तिथलं शुद्ध व्हायला लागलं आणि पोटातली औषध दिली गेली तर मग पॉट स्पाईनसारखा आजार, त्याच्यानंतर अँक्युलोसिन स्पॉन्डिलायटिससारखा आजार जो आहे तो, किंवा कॉर्ड कॉम्प्रेशन झालेले जे लोक आहेत ज्यांना हातापायला मुंग्या खूप येतात, ॲक्सिडेंट झाला आहे आणि पाय खाली गेलेले आहेत, अशा लोकांना जे आपण वेगवेगळ्या स्टेमसेल थेरपी वापरतो आयुर्वेदातली, त्यामध्ये ओल्या वनस्पतींचे रस किंवा ठेचे जे आहेत ते वापरतो, कारण ते जिवंत असतात, काढे वगैरे सगळ्या मृत गोष्टी आहेत. आणि ओल्या वनस्पतीचा रस वापरला तर त्याच्यातल्या प्रोटीनच्या स्टेमसेलचा वापर आपल्या शरीरातल्या स्टेमसेलना होतो आणि त्या लोकांना नवजीवन मिळू शकतं. तर ॲक्सिडेंटमध्ये पाय गमावलेले जे लोक आहेत त्यांच्यासाठी याचा उपयोग होतो. मानेला धक्का लागलेला आहे आणि हात आणि पाय या दोन्हीवरनं वारं गेलेलं आहे, फाशी घेतलेली आहे स्वतःच कुठंतरी गर्भफास घेतला आहे आणि आरजोड बसलेला असताना जे लोक बेशुद्ध पडून कोमामध्ये गेलेले आहेत अशा लोकांसाठी, ह्या सगळ्यांसाठी या जळवांचा उपयोग होत असतो. आणि ह्याच्याबरोबर नस्ते नावाची एक वेगळी ट्रीटमेंट आहे, ती जर नाकामध्ये तेल टाकलं गेलं तर त्याचा खांद्यासाठी खूप जबरदस्त फायदा होतो. तर मानदुखी, हात दुखणं, विश्वाच्या अहोज्याला म्हणतात किंवा फ्रोझन शोल्डर मधुमेहातला, हा नाकामध्ये तेलं टाकून सुद्धा उत्तम पद्धतीने बरा करता येत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार पंचकर्म, आहारशास्त्र आणि औषधीशास्त्र, ओल्या वनस्पती
झाली, लेपाची औषधं, हे जर केलं गेलं, झोपण्याची पद्धत, चालण्याची पद्धत ही सुधारली गेली तर ह्या सगळ्या आजारातून त्यांची मुक्तता होऊ शकते. येस सर, जाता जाता प्रेक्षकांसाठी काय आपल्याला सांगायला आवडेल? गुडघेदुखी आहे किंवा कंबरदुखी आहे, अनेक रुग्ण संत्रस्त असतात, खास करून ऑस्टिओपोरोसिस आणि स्त्रियांमध्ये ह्याचं प्रमाण थोडं गेल्या काही वर्षांमध्ये बळावलेलं दिसतंय. काय सांगते? कसं आहे, संध्याकाळी ज्यावेळी पोटामध्ये गंध तेलासारखं तेल घेणं, अंगाला तेल लावणं, पहाटे लवकर उठणं, प्राणायामासारखा विचार जो आहे त्याचा व्यवस्थित विचार करणं, कडक किंवा मऊ गोष्टीवरती झोपण्याची प्रक्रिया जी योग्य असेल ती करणं, आणि जवळच्या वैद्याला नाडी दाखवून शरीराची तपासणी करून औषधं घेणं, हे जर केलं तर दुखण्यातून तुमची निश्चित मुक्तता होऊ शकते. मला वाटतं ह्या सर्व वेदनांपासून आपण मुक्त होऊ शकता, पण त्यासाठी आपण विश्वामृत उपचारांची जरूर कास धरा. सांधेदुखी असो, गुडघेदुखी असो, मानपाट कंबरदुखी आहे, स्लिप डिस्क सायटिका आहे, स्पॉन्डिलायसिस आहे, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस सारखा प्रकार आहे, ह्या सर्व प्रकारच्या दुखण्यावरती आपण मात करू शकता विश्वामृत उपचारांनी. पण त्यासाठी आपल्याला फोन करायचा पुढील नंबरवरती, जे आपण संपर्कासाठी स्क्रीनवर नंबर बघत आहात, हे विश्वामृत चिकित्सालयाचे हेल्पलाईन नंबर आहेत, ज्याच्यावरती आपण फोन करून माहिती घेऊ शकता, अपॉइंटमेंटही घेऊ शकता, आणि विश्वामृत उपचारांची कास धरून आपण ह्या सर्व दुखण्यांमधून मुक्त होऊ शकता. वैद्यराज, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.